मित्रांनो, आज मी तुमच्या एक खास व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे मूतखडा ज्यावेळेस आपल्याला असतो, किडनी स्टोन असतो, त्यावेळेस काय खावं आणि काय खाऊ नये. जसं म्हणतो आपण, यापूर्वी मूतखड्याचे दोन व्हिडिओ अपलोड केलेत आणि खूप लोकांनी रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे. आणि त्यामुळे काही लोकांच्या कमेंट्स आल्या की सर, या क्षणामध्ये कालखंडामध्ये आम्ही काय खाऊ नये, तर असा सल्ला जर आम्हाला मिळाला तर बरं होईल. तर त्यासाठी ज्यावेळेस किडनी स्टोन असतो आपल्याला, त्यावेळेस आपण काय खाऊ नये, यासाठी हा व्हिडिओ अपलोड करतोय. सर्वांनी शेवटपर्यंत पहा, अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आजची बदलती जीवनशैली जर आपण पाहिली, लाईफस्टाईल बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या बदललेल्या आहेत. अगदी अवेळी खातो आपण, काय खातो याचं आपल्याला भान नसतं. तर याच सर्व गोष्टीमुळे काय होतं, का हा किडनी स्टोनचं प्रमाण वाढलेलं असतं आणि याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. तर ज्यावेळेस मित्रांनो, याच्यामध्ये काही समज गैरसमज खूप आहेत, तर एक समज गैरसमज आपले दूर व्हावेत यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड करतोय. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला किडनी स्टोन होतोय, त्यावेळी आपण जे पदार्थ अवॉइड करायचे, टाळायचे आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्ड ड्रिंक्स असेल, मांस मासे असे घटक असतील, तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. खाण्यापासून जरा थोडंसं अलिप्त राहिलं पाहिजे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ आहेत, दुधापासून तयार होणारे दही असेल, पनीर असेल, चिप्स असतील, तळलेले पदार्थ असतील, नूडल्स असतील, तर या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण चहा सर्वांनी अवॉइड केला पाहिजे. काही पदार्थामध्ये ऑक्सिड असते की ज्यामुळे किडनी स्टोन वाढण्यास मदत होते. टोमॅटो, पालक, चवळी, सोयाबीन, सोया तेल, चिक्कू, त्याचबरोबर शेंगदाणे, चणे, तर असे जे घटक असे समोर असतात, त्याच्यात ऑक्सिड विपुल पण असतं आणि त्यामुळे किडनी स्टोन आपला वाढण्यास मदत होते. काही पदार्थामध्ये युरिक ॲसिड आणि प्युरिन असल्यामुळे ज्या व्यक्तीने किडनी स्टोन आहे, अशा व्यक्तीने मांस मासे, त्याच्याबरोबरच फ्लॉवर, त्याच्याबरोबरच मशरूम, अशा गोष्टी आपण अवॉइड कराव्या. किडनी स्टोन असताना मिठा सेवन आपण कमीच प्रमाणात घ्यावं, कारण मिठामध्ये प्रामुख्याने कॅल्शियमचं प्रमाण असतं आणि ते कॅल्शियममुळे किडनी स्टोन वाढण्यास कारणीभूत ठरतं. प्रामुख्यानं भाजीमध्ये आपण मीठ कमीच प्रमाणात टाकावं. तसेच वरून मीठ घेण्याची काही लोकांना सवय असते, तर ते वरून मीठ घ्यायला घेऊ नका. त्याच्याऐवजी जर आपण सैंदव मिठाचा वापर जर केला, तर ते आरोग्याला आपल्याला फायदेशीर ठरू शकेल. ज्या व्यक्तीला किडनी स्टोन आहे, अशा व्यक्तीने कॅल्शियम कमी प्रमाणात घेतलेलं बरं. कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. परंतु ज्यांना किडनी स्टोन आहे, त्या किडनी स्टोनवाल्या व्यक्तींना या कॅल्शियममुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कॅल्शियम हे कमी प्रमाणात ठेवलेलं योग्य. किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्तींनी कोल्ड ड्रिंक्स असेल, सॉफ्ट ड्रिंक्स असेल खाण्याचे टाळावे. कारण हे कोल्ड ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स बनवताना त्याच्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिडचा वापर केला असतो आणि या फॉस्फोरिक ॲसिडमुळं किडनी स्टोन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे प्रामुख्याने ज्या व्यक्तीला किडनी स्टोन आहे, अशा व्यक्तींनी हे पदार्थ टाळावेत. ज्या व्यक्तींना किडनी स्टोन आहे, अशा व्यक्ती प्रामुख्यानं अल्कोहोलचे सेवन अधिक प्रमाणात करतात, तर अशा व्यक्तींनी प्रामुख्यानं अल्कोहोल टाळावं. कारण या अल्कोहोलमध्ये प्युरिन ॲसिड असतं आणि हे प्युरिन ॲसिड हेच किडनी स्टोन वाढवण्यास कारणीभूत ठरतं. तर मित्रांनो, महत्त्वाचं काही गैरसमज असतात आपल्या मनामध्ये, ते आपण गैरसमज दूर करावेत. प्रामुख्यानं किडनी स्टोन काढण्यासाठी किंवा पाडण्यासाठी आपण अल्कोहोल सेवन करू नये, तर आपण हे टाळावे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्या व्यक्तीला याचा लाभ होऊ शकेल आणि तो किडनी स्टोनपासून तो आराम मिळवू शकेल. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.